नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, यावर्षी खरीप हंगामात आपल्याला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर सरासरीपेक्षा चांगला पाऊस झालेला आहे. हा पाऊस आपल्याला कपाशी या पिकासाठी भरपूर असा फायद्याचा आहे. कपाशी या पिकामध्ये बरेच ठिकाणी उंची जी आहे झाडांची ती कमी वाढलेली आहे, तर जिथे सतत पावसामुळे कमी उंची वाढलेली आहे त्या ठिकाणी आपण अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित करावं. ते कसं? तर जेव्हाही आपल्याला तिथं डवरणीची संधी मिळेल त्यावेळेस आपण त्या पिकामध्ये उभ्या पिकामध्ये डवरणी करावी व त्याला जे अन्नद्रव्याचा डोस आपला राहिला असेल पहिला किंवा दुसरा, तर दुसरा डोस देताना त्याला आपण प्रति एकरी 50 किलो युरिया, 50 किलो 10-26-26 हा ओलिताखालील किंवा काळ्या व भाऱ्या जमिनीमधील शेतीमध्ये हा एवढा डोस द्यावा व हलक्या ते मध्यम जमिनीमध्ये 25 किलो युरिया आणि 25 किलो 10-26-26 असा प्रति एकरी हा डोस द्यावा, जेणेकरून त्याची वाढ चांगली होईल. त्यानंतर मित्रांनो, काही ठिकाणी कपाशीची या जास्त फूल जमिनीमध्ये आणि जिथे जास्त आणि चांगला पाऊस झाला त्या ठिकाणी कपाशीची उंचीसुद्धा भरपूर वाढत आहे, तर ही उंची नियंत्रित ठेवण्यासाठी आपण बरेचसे बाजारातील केमिकल्स त्यावरती फवारतो. त्यामध्ये प्रामुख्याने आपण मेपिक्युएट क्लोराईड म्हणजे मार्केटमध्ये जे चमत्कार नावाने उपलब्ध आहे आणि क्लोरोमिक्युएट क्लोराईड म्हणजे जे मार्केटमध्ये लिहोसिन नावाने उपलब्ध आहे, तर हे आपण फवारतो. परंतु बरेचदा शेतकऱ्यांमध्ये हा संभ्रम असतो की नेमकं कुठलं फवारावं, आणि बरेचदा शेतकरी आपल्याला कृषी सेवा केंद्रातून जे मिळेल ते औषध किंवा ते केमिकल आपण वाढरोधक ते फवारतो. परंतु मित्रांनो, ही वाढ कपाशीची जास्त झाली म्हणजे नेमकी किती जास्त झाली तर ती बघावी आणि त्यानुसार आपण फवारणी करावी. उदाहरणार्थ कपाशीच्या झाडाला शेंड्यापासून 3rd आणि 4th आणि 5th या पानांमधील अंतर किती आहे ते मोजावं. साधारणतः हे अंतर 2.5 ते 3 इंच असेल तर त्यावरती कुठल्याच प्रकारचे वाढरोधक मारण्याची आवश्यकता नाही. परंतु हे 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 नंबरच्या पानांमधील अंतर हे जर आपलं 3 इंचापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त असेल, 3 इंचापेक्षा जास्त असेल तर तिथे फवारणी करावी. जेव्हा कपाशी आपली 55 दिवसाची असते त्याचवेळेस जर 3 इंचापेक्षा जास्त या 2 पानांमधील अंतर झालं तर त्यावेळेस आपण सुरुवातीला मेपिक्युएट क्लोराईड या वाढरोधकाची फवारणी करावी, आणि जर हे अंतर थोडं जास्त झालं तर त्यावेळेस क्लोरिमिक्युएट क्लोराईड या वाढरोधकाची फवारणी करावी. मेपिक्युएट क्लोराईड वापरत असताना 10 लिटर पाण्याला सुरुवातीला 55व्या दिवशी 10 मिली एवढा डोस घ्यावा, आणि जर क्लोरिमिक्युएट क्लोराईड म्हणजे लिओसिन जर घ्यायचं असेल तर तो 1.5 मिली 10 लिटर पाण्याला एवढा डोस घ्यावा. त्यानंतर सतत 15 ते 20 दिवसांनी आपण आपल्या शेतामधील झाडाची उंची आणि या 3 ते 4, 4 ते 5 आणि 5 ते 6 क्रमांकाच्या पानांमधील अंतर हे मोजत राहावं. हे अंतर जर 3 इंचापेक्षा जास्त गेलं तर प्रत्येक 15 ते 20 दिवसांनी हे अंतर मोजल्यानंतर त्यावरती आपण मेपिक्युएट क्लोराईडची कंटिन्यू 2 ते 3 वेळा आपण त्याची फवारणी घेऊ शकतो, आणि लिहोसिनचीसुद्धा आपण 2 वेळा फवारणी यामध्ये घेऊ शकतो. मात्र एक लक्षात ठेवायचं की लिहोसिन आणि चमत्कार म्हणजे मेपिक्युएट क्लोराईड, क्लोरिमिक्युएट क्लोराईड यामधलं जे केमिकल्स आहे तर हे थोडंसं या दोघांचा आपण जर तुलना केली तर क्लोरिमिक्युएट क्लोराईड म्हणजे लिहोसिन हे खूप संवेदनशील असं केमिकल आहे कपाशी पिकाच्या बाबतीत. याचा डोस घेत असताना जे आपल्याला 5 ml सिरिंज मार्केटला मिळते ज्याला आपण इंजेक्शन म्हणतो, त्या इंजेक्शनच्या सहाय्याने व्यवस्थित मोजून तेवढाच डोस तो घ्यावा आणि त्याचा अतिरिक्त डोस घेऊ नये. कारण क्लोरिमिक्युएट क्लोराईड म्हणजे लिहोसिन जर अतिरिक्त डोस आपण याची फवारणी केली तर आपल्याला संपूर्ण कपाशी अशी छत्रीसारखी दिसेल. आता हे वाढरोधक कशासाठी मारायचे? तर मित्रांनो, जेव्हा ही सध्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण कपाशीला अन्नद्रव्य किंवा कुठल्याच प्रकारचं डवरणी वगैरे देऊ शकत नाही तर त्यावेळेस त्याची वाढ खूप चांगली होते आणि सततच्या पावसामुळेसुद्धा वाढ भरपूर होते. मग जेवढे काही आपण न्यूट्रियंट्स अन्नद्रव्य जेवढेही कपाशी घेत आहे ही सर्व वाढीसाठीच वापरते. मग आपल्या कपाशीचं बोंड जे आहे हे बोंड पूर्णपणे ते भरत नाही व आपल्याला अपेक्षित असं त्याच्यापासून कपाशीसुद्धा मिळत नाही. म्हणून आपल्या कपाशीचं बोंड हे पूर्णपणे भरण्यासाठी आपल्याला त्यावरती त्याची वाढ सीमित ठेवणं हे आवश्यक आहे कपाशीच्या झाडाची, जेणेकरून जेवढे काही अन्नद्रव्य आहेत हे अन्नद्रव्य वाढीला न जाता बोंड भरण्याकडे वळतील आणि
आपल्या कपाशीच्या झाडाचं बोंड हे चांगलं परिपक्व होईल, वजनदार होईल आणि त्यापासून आपल्याला 5 ग्रामपेक्षा प्रति बोंड 5 ग्रामपेक्षा जास्त कापूस मिळेल. तर याकरिता कपाशीचं सद्यस्थितीतलं याप्रमाणे आपण नियोजन करावं.